हरि ओम, मी अरुणा मीरा कामत, गोरेगाव. काय झालं, 2003 साली माझ्या मुलीचं लग्न ठरलं, माझ्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलं. आणि लग्न झालं 2003 डिसेंबरला. जानेवारीला माझी मुलगी लंडनला गेली. लंडनला गेल्यानंतर तिथे तिला तिथे वेगळेच अनुभव यायला लागले. नवरा म्हणून जावयाचा काही तिला सपोर्टच नव्हता. खूप तिला म्हणजे त्रास सहन करायला लागला. स्वतःनेच नोकरी शोधली तिकडे आणि नोकरी करत होती. पण बाबूंचं वगैरे करायला तिला तिकडे काही सपोर्ट असा कोणाचाच काही नव्हता. 2003 सालची गोष्ट आहे. नंतर ती काय करायची, माझ्याकडे तिने सगळी पुस्तकं ह्याचे उपासनाची पुस्तकं वगैरे सगळी घेऊन गेली होती. ती दुपारी लंच टाईमला ती जेवायची आणि नंतर वेळ मिळाल्यानंतर 20 मिनिटं बाबूंची उपासना करायची, पुस्तकं घ्यायची. नवऱ्याचा त्रास खूप व्हायला लागला तिला. असं होता होता काय झालं, ती उपासना करत होती आणि 5-6 महिन्यानंतर त्याने तिच्यावरती हात उभारला. हात उभारला आणि तिला कळलं की आता आपली काही ते खैरियत नाही असं. आणि तिने विचार करतच होती. तिने मला फोन लावला, काय करू आई, मला काही कळत नाही म्हणून. उद्याचा दिवस मी बघते आणि उद्या समजा काही झालं नाही तर मी राहीन, नाहीतर मग मी हे इथून सोडून येईन. मी इथे होते पण मला काय करायचं सुचे ना, काय करावं. तिथे जायला पासपोर्ट होता पण व्हिजा असल्याशिवाय आपण काही जाऊ शकत नाही, सर्वांना तुम्हाला माहिती आहे. आम्ही काय करायचं हे विचार, 26 जानेवारीचा दिवस होता तो. आणि सकाळी उठलो तर काही फोन वगैरे होता तर आम्हाला वाटलं तिकडे 5:30 साडेपाच तास वेळ मागे असते. इकडे दुपारचे 12-12:30 वाजले आणि फोन वाजला, पोटात धस झालं आणि कळलं की त्याने आज तिचा गळा आवडायचा प्रयत्न केला होता. तिने बापूंचं नाव घेतलं आणि सांगितलं की माझी ह्याच्यापासून सुटका करा बापू. आणि तिने त्याला तिने तो भिंतीकडे गळा दाबून तिचा घेऊन जात होता. त्यावेळेला तिने त्याला जोरात धक्कलं. धक्कल्याबरोबर तिच्या हात ना मी इथे पाया पडतच होते की बापू तिची सुटका कशी करणार तुम्ही, का त्याच्या कानाला पिळ घाला आणि कसं तरी करून माझ्या मुलीला सोडवा अशी प्रार्थनाच करत होते. तर तिचं नख सुद्धा त्याच्या म्हणजे बापूंनी दाखवून दिलं की कान पिळला मी त्याचा आणि तिची सुटका केली म्हणून. तिने त्याच्याकडनं तिथे सगळं तिची बॅग जशीच्या तशी होती ती उचलली आणि तिथून घरातनं ती निघाली. घरातनं निघाल्यानंतर तिला काही कळेना, पगार तर तिचा हातात तिच्या देऊ शकत नव्हता, देत नव्हता तो अजिबात. पण जानेवारी महिन्याचा पगार तिचा यायचा होता. ती मैत्रिणीकडे आली. आम्ही तिला म्हटलं की मैत्रिणीकडे तिच्याकडे सांगून तू पैसे घे, तिकीट काढ आणि ये, कारण आम्हाला यायला व्हिजा तर मिळणार नाही आता ताबडतोब. आणि आम्ही आल्यानंतर परत तिकीट कुठे घ्यायचा हा प्रश्नच आहे. तिने काय केलं, व्हिजा तिच्याकडे होता, पासपोर्ट व्हिजा इंडियात यायला लागत नव्हता तिला, पण पासपोर्ट होता तिच्या पर्समध्ये आणि पैसे नव्हते तिच्याकडे. पण तिने असंच ट्राय करूया म्हणून तिने ATM कार्ड वापरलं आणि तिचा पगार नेमका त्याच दिवशी जमा झाला. मैत्रिणीची पण मदत तिला घ्यावी लागली नाही तर तिचेच पैसे बापूने तिच्या अकाउंटमध्ये येऊन तिकीट काढण्याची सुद्धा सोय केली आणि ती तिकीट काढून इंडिया परत भारतामध्ये आली आणि आमची मुलगी आम्हाला परत मिळाली. ती फक्त बापू मुकुट पेट. हरिओम श्रीराम बद्दल.